विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतनगरी शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांची पालखी आज मंगळवारी टाळकरी पताकाधारी अश्व गजासह पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. या पायदळ दिंडीतील पालखीत श्रींचा रजत मुखोटा, राजवैभवी थाटात विठ्ठलाच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीच्या नयनरम्य सोहळ्यात सहभागी होण्याकरता निघाले आहेत. ह्या पायदळ वारीचा प्रवास मागील 50 वर्षापासून अविरत सुरू असून पायदळ वारीचं हे 51वं वर्ष आहे. पंढरीच्या विठोबाच्या भेटीची आस ठेवत आषाढी एकादशीच्या सोहळ्यात सहभागी बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव येथील संत गजानन महाराजांची पालखी मंगळवारी उत्साहात पंढरपूरसाठी मार्गस्थ झाली. शेगावच्या संत गजानन महाराज संस्थानचा यंदा 51वा पालखी सोहळा आहे. व्यवस्थापकीय संचालक कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या हस्ते विधिवत श्रींचा रजत मुखोटा फुलांनी सजविलेल्या पालखीत स्थापन करण्यात आला. यावेळी गणगण गणातमोतेच्या गजरात भाविकांनी जयघोष केला. महाआरतीनंतर पालखीनं मंदिर परिसरातून पंढरपूरसाठी प्रस्थान केलं. त्यानंतर पालखी श्रींच्या प्रगटस्थानी गेली. तेथून श्री क्षेत्र नागझरी मार्गे अकोलाकडे रवाना झाली. पालखीसह अश्व गज पताकाधारी टाळकरी असे 500 वारकरी सहभागी झाले आहेत. त्यांच्या सेवेसाठी संस्थांचे सेवेकरी सुद्धा पालखीसोबत आहेत. आरोग्य सुविधेसाठी डॉक्टर आणि औषधोपचाराने सज्ज रुग्णवाहिका तैनात आहे. आम्ही काल दर्शनाकरता आलो. आम्हाला माहित नव्हती पालखी, पण पालखी पाहून एवढा आनंद झाला की म्हणजे इतके भावुक झालो. आम्हाला कल्पना नव्हती की इतकी मोठी पालखी आहे पंढरपूरला. आम्हाला गजानन महाराजांनी इतकं छान दर्शन दिले तर आम्ही खूप 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 आनंदित आहोत. बरेच वर्ष माऊल गुरुमाऊलीच्या पालखीच्या प्रस्थानाचा सोहळा बघायचा आमचा डोक्यात विचार असायचा, पण दरवर्षी हे काही घडून येत नव्हतं. पण या खेपेला गुरुमाऊलीने हा योग जुळवून आणला आणि आम्ही सगळे पंढरपुरातले आमचे मित्र परिवार आम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित राहिलो. हा जो पालखीच्या प्रस्थानाचा सोहळा आहे त्याचं वर्णन शब्दामध्ये करता येणं केवळ आणि केवळ अशक्य. शब्दातीत वर्णन करण्यापैकी हा एक सोहळा आहे. आणि आता इथून गुरुमाऊली पहिल्यांदा नागझरीला जातील आणि तिथून पुढे पंढरपूरपर्यंत त्यांचा प्रवास होईल. तिथं ते 4-5 दिवस मुक्काम करून पुन्हा परतीच्या प्रवासाला ते इकडे शेगावला निघतील. गजानन महाराजांच्या पालखीला निरोप देण्यासाठी हजारो भाविकांनी शेगावच्या सीमेपर्यंत पालखीला सोबत केली. तब्बल 1 महिन्याच्या पायदळ वारीनंतर 28 जुलै रोजी श्रींची पालखी पंढरपूरला पोहोचणार आहे. Oh, my God.
या ठिकाणी 25 जुलै पर्यंत पालखीचा मुक्काम राहणार असून त्यानंतर पुन्हा 7 ऑगस्ट रोजी शेगावसाठी परतीचा प्रवास सुरू होईल. पायदळ वारीचा प्रवास हा मागील 50 वर्षापासून अविरत सुरू आहे. हे पायदळ वारीचे 51वे वर्ष आहे. फहीम देशमुख, UCN न्यूज, बुलढाणा.